सावंतवाडी तालुक्यात मळगाव इथल्या जिल्हा परिषदेच्या शारदा विद्यालयाचा वाद पेटलाय. शाळेच्या जागेत झालेल्या अतिक्रमणामुळे आणि हे अतिक्रमण हटवायला प्रशासन टाळाटाळ करत असल्यानं अखेर स्वातंत्र्यदिनी ग्रामस्थांनी आक्रमक होत सावंतवाडीचे सभापती, गटविकास अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना धारेवर धरलं. अतिक्रमण हटवायला प्रशासनाला 15 दिवसांची डेडलाईन देण्यात आली आहे. मळगाव इथल्या जिल्हा परिषद शारदा विद्यालयाला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. गावात शिक्षणाची सोय व्हावी यासाठी मळगावमधल्या राऊळ कुटुंबियांनी शाळेसाठी विनामोबदला जागा दिली होती. पण आता या प्रशालेच्या जिल्हा परिषद मालकीच्या जमिनीत स्टॉलधारकांनी अतिक्रमण केलं आहे. तसंच प्रशालेच्या मैदानावरसुद्धा अतिक्रमण झालं आहे. शाळेतून विद्यार्थी बाहेर पडण्याच्या मार्गावर देखील अतिक्रमण झाल्यानं विद्यार्थ्यांची गैरसोय होते. जिल्हा परिषद मालकीच्या जागेत हे अतिक्रमण होऊनसुद्धा जिल्हा परिषद प्रशासन अतिक्रमण काढायला टाळाटाळ करत असल्याचा आरोप मळगाव ग्रामस्थांनी केला आहे. मळगावमधला पालकवर्ग आणि माजी विद्यार्थी संघर्ष समितीमार्फत 15 ऑगस्टला लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. मोजे कुमारले येथील सर्वे नंबर 6 हिस्सा नंबर 35 यामध्ये जिल्हा परिषद शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळा असून त्या शाळेच्या जागेमध्ये अतिक्रमण झालेले असून हे अतिक्रमण हटवण्यासाठी हे आजचं उपोषण आम्ही सुरू केलेलं आहे. तर आमची पहिली मागणी आहे की हे जे स्टॉलधारकाने केलेलं अतिक्रमण आहे ते तात्काळ हटवण्यात यावे. दुसरं, ज्या ह्या स्टॉलला याच्यामध्ये जे आर्थिक गैरव्यवहार होत आहेत त्याची संपूर्णपणे चौकशी करण्यात यावी. तिसरा मुद्दा आहे तो ह्या ह्याच्यामध्ये 17 चा 7/12 घेतला असता त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची स्टॉलधारकाची नोंद नव्हती. पण 18 याच्यामध्ये ह्या गावचे तलाठी यांनी त्याच्यामध्ये नोंद केली आहे आणि याच्यामध्ये जो गैरव्यवहार केलेला आहे त्याची हे होऊन त्यांचं निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी माजी विद्यार्थी संघर्ष समिती आणि पालकांची मागणी करण्यात येत आहे. त्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने त्या ठिकाणी संघर्ष स्थापन कमिटी स्थापन करण्यात आली आणि शाळा बंद वाटे शाळेची वाट जी बंद झाली त्या वाटेच्या संदर्भात 2 महिन्यापूर्वी निर्णय झाला होता. आणि 2 महिन्यावरती निर्णय झाल्यानंतर ग्रामपंचायतीला तसं लेखी निवेदन दिलं की आमची वाट कुठली ती मोकळी करा. आणि असं निवेदन करून ग्रामपंचायत आजपर्यंत डोळेदाग केली. आज कुठल्याही तरीची ठोस निर्णय घेतला नाही. आणि ग्रामपंचायत वाट ज्यावेळी स्वतःची बंद झाली त्यावेळी त्यांनी खास मीटिंग लावली आणि मीटिंग लावल्यानंतर या ठिकाणी 2 व्यक्तींना त्यांनी नोटीस दिली आणि 27 लोक होते ते 27 लोकांचं अतिक्रमण या संदर्भात त्यांनी कुठलाही निर्णय घेतला नाही. आज मी आपल्याला सांगू इच्छितो की मळगाव ग्रामपंचायतीला स्थायी कमिटीमध्ये आज 21/2/2018 एक अंतिम पत्र आलं स्थायी कमिटीचं की हे ठिकाणचं अतिक्रमण हे ग्रामपंचायत 1958 कायद्याप्रमाणे ग्रामपंचायत अधिनियम 53(2) हे अतिक्रम आपण हटवलं पाहिजे. आणि असं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या वतीने पत्र आलं त्याचीही त्यांनी कुठल्याही तरीची ठोस निर्णय घेतला नाही. त्या संदर्भात खास मीटिंग घेतली नाही आणि आम्हाला ते पत्र आता द्यायला आले की मी दोन स्टॉलच्या संदर्भातला निर्णय घेतला लवकर मी पूर्तता करीन. आमचा तुमच्या मुळीच विश्वास नाही. तुम्हाला हटवायचं असेल तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या जे पत्र पाठवलं त्या पत्राची आपण पूर्तता सावंतवाडी पंचायत समिती सभापती रवींद्र मडगावकर, गटविकास अधिकारी गजानन भोसले, जिल्हा परिषद सदस्य उत्तम पांढरे, माजी सभापती राजेंद्र परब, सहाय्यक गटविकास अधिकारी विनायक नाईक यांनी उपोषणकर्ते संघर्ष समिती अध्यक्ष मनोहर राऊळ, उपाध्यक्ष बाबली नार्वेकर, सचिव महेश गावकर, गुरुनाथ गावकर, दाजी सावंत आणि पालक तसंच ग्रामस्थांशी चर्चा केली. पालकांनी सर्व अधिकारी लोकप्रतिनिधी यांना धारेवर धरलं. मळगाव ग्रामपंचायत हे अतिक्रमण का हटवत नाही, मळगाव तलाठी यांनी या जमिनीत चुकीचं काम केलंय, त्यांच्यावर कारवाई करण्याची जोरदार मागणी उपोषणकर्त्यांनी केली. अतिक्रमणामध्ये गौडबंगाल झालं असल्यानं तात्काळ त्याची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मी माझी मुलगी या शाळेमध्ये ज्या दिवशी हे केलं कारण दाखल केली या शाळेची अत्यंत शैक्षणिक जी हे आहे पात्रता अत्यंत जबरदस्त आहे. या शाळेमध्ये माझ्या मुलीला दाखल करण्याचा हाच तर दृष्टिकोन होता. फक्त या शाळेमध्ये जे ग्राउंड उपलब्ध नाही त्यामुळे माझ्या मुलीचा बौद्धिक तर विकास होणारच आहे पण फक्त शारीरिक विकास होणार नाही. आणि जी सुरक्षित अशी वाढ होती रस्ता होता येण्याजाण्याचा तो बंद झाल्यामुळे आमच्या मुलीचे पण मी दाखले माझ्या तसंच शाळा व्यवस्थापन समितीला पण मी पत्र दिलं आहे की माझ्या मुलीचा जर जीविताला कुठचाही धोका झाला या अतिक्रमणामुळे
अतिक्रमणामुळे धोका झाला तर माझी संपूर्ण जबाबदारी ही शिक्षण व्यवस्थेची राहील असं मी पत्र पण दिलं. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आता जसं एखाद्या शेतकऱ्याला आपले नुसतं एखाद्र झाड जरी सातबाऱ्यात पीक पाण्यात त्याची नोंद करायची असते तर तलाठी दिरंगाई करतात. आणि ह्या गोष्टीवर स्टॉलची शिंदे नावाचे तलाठी आहेत, 17 त्याचा हे घेतला, सातबारा घेतला, 17 त्यांचीच सही आहे आणि तिथे स्टॉलची कुठेही उल्लेख नव्हता. आणि 18 सेम तसाच हे घेतला, त्यांची सही आहे, 18 त्याचा त्यांचा स्टॉल असलेल्याचा उल्लेख आहे. कुठेतरी आर्थिक व्यवहारातून ह्या गोष्टी घडल्या आहेत असं माझं पूर्ण त्याचा मत आहे. आणि विषय आहे की मुलीचा, माझ्या मुलीचं जर सुरक्षा पूर्ण शासन घेत नसेल तर माझ्या मुलीच्या दाखले मला मिळावे. माझ्या मुलीला मी अशिक्षित तरी ठेवेन, कारण मुलगी माझी मी वाचवलेली आहे. शिकवण्याची जबाबदारी शासनाची आहे किंबहुना जिल्हा परिषदेची आहे. तर जर माझ्या मुलीला जर मी वाचवलेलं आहे तर मला शिक्षण देणं हे त्यांचं नैतिक जबाबदारी आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाला 15 मुदत दिली आहे आणि तशा लेखी पत्राची मागणी केली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत बैठक घ्यावी अशी देखील ग्रामस्थांची मागणी आहे. दरम्यान गटविकास अधिकारी भोसले यांनी अतिक्रमण हटवू असं लेखी पत्र दिलं, त्यावेळी हे उपोषण मागे घेण्यात आलं. सुमारे 100 शैक्षणिक पर्पजसाठी तत्कालीन ग्रामस्थांनी जिल्हा परिषद लोकल बोर्डकडे साधारण 23 जागा सर्वे नंबर 6 नंबर 35 दिलेली आहे आणि त्याचा वापर फक्त शैक्षणिक कार्यासाठी व्हावा, शाळेतील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी व्हावा हा एक उदात्त हेतू ठेवून सदरची जागा दिली गेली. परंतु सदरच्या जागेत बऱ्याच वर्षापासून स्टॉल जे उभे आहेत त्यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 200 जिल्हा परिषद कार्यवाही करत आहे आणि त्यांनी त्याप्रमाणे नोटीस त्यांना बजावलेल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येत असलेलं जे काम आहे अधिनियम 53 जे 6 अतिक्रमण आहे ते हटविण्याची कार्यवाही आपण चालू केलेली आहे आणि ते लवकरात लवकर आपण हटवू अशी 100% खात्री आहे आणि त्याप्रमाणे आमचे सगळे संबंधित डिपार्टमेंटशी बोलणी झालेली आहे आणि सर्वतोपरी सहकार्य जिल्हा परिषदेची शाळा कशी टिकेल आणि सर्वतोपरी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी किंवा मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी शारीरिक विकासासाठी त्यांचं ग्राउंड जे आहे ते हक्काची जागा आहे ती कशी पूर्वत मिळेल याच्यासाठी आमचेही प्रयत्न आहेत. आणि हे सर्व करत असताना लवकरात लवकर लहान मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मळगाव जिल्हा परिषद शाळा रस्तावाडा यांचं जे प्रवेशद्वार दुसरं आहे ते आपण खुलं करणार आहोत. तसंच ग्रामपंचायतीच्या जे प्रवेशद्वारावर स्टॉल उभा केलेला आहे, अनधिकृतरित्या जो स्टॉल उभा केलेला आहे तो सुद्धा हटविण्याची कार्यवाही चालू आहे आणि ते लवकरात लवकर काम होईल. गेली अनेक वर्ष मळगाव प्राथमिक शाळेच्या आवारामध्ये अतिक्रमणाच्या संदर्भात गेली अनेक वर्ष वाद चालू आहे आणि त्या वादाला आज गंभीर असं वळण या ठिकाणी लागलेलं आहे. संघर्ष समितीने अनेक निवेदने देऊनही शिव मॅडमकडे त्याच्यावर अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही. परंतु आज या ठिकाणी आल्यानंतर त्यांचं शिक्षण विभागाचं आज पत्र त्यांना सादर केल्यानंतर आणि त्यांची भावना लक्षात घेतल्यानंतर आम्हाला असं वाटतं की यामध्ये यावर काहीतरी निर्णय झाला पाहिजे, नाहीतर भविष्यामध्ये अनेक प्रकारचे या ठिकाणी याला उग्र स्वरूप प्राप्त होऊन काही अशा घटना घडू शकतात, गंभीर घटना घडू शकतात. म्हणून मी स्वतः आमचे गटविकास अधिकारी भोसले साहेब हे तात्काळ मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांची तात्काळ भेट घेऊन हा विषय त्यांच्यासमोर ठेवून त्यावर चर्चा करून या संघर्ष समितीची आणि डायरेक्ट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी थेट चर्चा करून त्यावर योग्य तो निर्णय येत्या 15 घेतला जाईल असं या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं. यावेळी मळगावचे माजी सरपंच निलेश कुडव, ग्रामसेवक राजेश परब तसंच गावातले लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या उपोषणामध्ये डॉक्टर आबा गावकर, आबा नार्वेकर, सुधीर राऊळ, सुनील राऊळ, सचिन नाईक, वैष्णवी राणे, स्नेहा नाटेकर, रागिणी शिरोडकर, अतुल गुडेकर, विजया गावकर, समीक्षा ठाकूर, सहदेव राऊळ, सचिन नाईक, अतुल गुडेकर तसंच मोठ्या संख्येनं पालक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. रामचंद्र कुडाळकर, कोकण नाव, सावंतवाडी.